नमस्कार, महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य अभियान व एचएलएल लाइफ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित महालॅब्स महाराष्ट्र शासनाची निशुल्क प्रयोगशाळा चाचण्या निदान योजना या प्रकल्पांतर्गत फ्लेबोटोमिस्ट ट्रेनिंग व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओद्वारे आपण फ्लेबोटोमिस्टसाठी मार्गदर्शक सूचना व रक्त चाचणी प्रक्रिया सविस्तर पाहणार आहोत. कृपया हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा. महालॅब्स हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एचएलएल लाइफ केअर यांच्या प्रमुख सहभागाने महाराष्ट्रामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या विविध स्तरावरील रुग्णालयात करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत नागरिकांना निःशुल्क रक्त, मलमूत्र चाचण्यांच्या निदानाची सुविधा दिली जात आहे. विविध स्तरावरील रुग्णालयात सेवा देण्यासाठी एचएलएल लाइफ केअर यांच्याकडून प्रशिक्षित फ्लेबोटोमिस्ट यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये एचएलएल लाइफ केअरतर्फे 2301 हेल्थ केअर सेंटरद्वारा विविध 97 प्रकारच्या रक्त तपासण्या केल्या जातात. सर्व रक्त चाचणी सॅम्पलचे संकलन जिल्हास्तर व तालुका स्तरावरील 100 लॅब्समध्ये केले जाते. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा समन्वयक यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा समन्वयक या प्रकल्पांतर्गत सर्व आरोग्य केंद्रामध्ये फ्लेबोटोमिस्ट यांची नियुक्ती करण्यात महत्वाची भूमिका बजावतो व रक्त चाचणी नमुना तातडीने लॅब्सपर्यंत पोहोचवण्याचे कार्य बारकाईने पाहतो. फ्लेबोटोमिस्ट हा सर्व नियम व प्रक्रियेचे पालन करत आहे की नाही याची दक्षता घेतो व प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या समस्यांचे निराकरण करतो व फ्लेबोटोमिस्ट मासिक आढावा, प्रशिक्षण इत्यादीकरिता मार्गदर्शन करतो. या प्रक्रियेमध्ये TAT म्हणजेच टॅट, टर्नअराऊंड टाईम, हा एक महत्वाचा घटक आहे. ठराविक वेळेतच रक्त चाचणी नमुना लॅब्समध्ये पोहोचवला पाहिजे याची दक्षता फ्लेबोटोमिस्ट यांनी घ्यायची आहे. जिल्हा समन्वयक सर्व रक्त चाचणी नमुने लॅब्समध्ये पोहोचले आहेत की नाही याची दक्षता घेतो. फ्लेबोटोमिस्ट हा एक प्रशिक्षित सहाय्यक असून तो विविध स्तरावरील रुग्णालयात रक्त चाचणी नमुने घेण्याची सेवा देतो. फ्लेबोटोमिस्टची नियुक्ती ऑनलाईन पोर्टलद्वारे करण्यात येते. फ्लेबोटोमिस्टच्या जबाबदाऱ्या: 1. टेस्ट रिक्विझिशन फॉर्म TRF. शासकीय रुग्णालयात हा फॉर्म उपलब्ध असतो. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याप्रमाणे रुग्णाची TRFवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या फॉर्मवर वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. 2. रुग्णालयातील रजिस्टरमध्ये या रुग्णाची माहिती नोंदवावी आणि erp.hllconnect.in या वेबसाईटवर ऑनलाईन पेशंट इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये रुग्णाचे नाव, वय, संपर्क क्रमांक, पत्ता व डॉक्टरांनी सुचवलेल्या चाचणीची नोंद करावी. 4. TRF फॉर्मवर योग्य ठिकाणी बारकोड लावणे आवश्यक आहे. हाच बारकोड रजिस्टर्ड ब्लड सॅम्पलवर लावणे आवश्यक आहे. फ्लेबोटोमिस्टने रक्त चाचणीपूर्वी खालील सामग्री उपलब्ध आहे की नाही याची खात्री करावी: ॲप्रन, हातमोजे, नवीन किंवा सील्ड सुईचे किट, निर्जंतुक कापूस, ब्लड कलेक्शन ट्यूब, टर्निकेट, व्हॅक्युम कंटेनर, आईस बॉक्स किंवा कूल बॉक्स इत्यादी. 6. रुग्णालयात फ्लेबोटोमिस्टने ॲप्रन परिधान करणे, हात स्वच्छ धुवून हातमोजे घालणे अनिवार्य आहे. 7. erp.hllconnect.in या वेबसाईटवर दररोज ब्लड सॅम्पल कलेक्शन रिपोर्ट अपडेट करणे अनिवार्य आहे. आपणास प्रत्येक चाचणीसाठी रक्त नमुना किती प्रमाणात घ्यावा हे माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, लाल झाकण असलेल्या टेस्ट्यूबमध्ये रक्तातील घनता म्हणजेच सिरम अथवा रक्तातील साखरेचे प्रमाण म्हणजेच ब्लड शुगर अशा तपासण्या केल्या जातात. या ट्यूबमध्ये साधारण 3 ते 4 ml रक्ताचा नमुना घेतला जातो. निळे झाकण असलेल्या EDTA ट्यूबमध्ये संपूर्ण रक्ताच्या तपासणीसाठी रक्ताचा नमुना घेतला जातो. या तपासणीमध्ये रक्तात धातूसारखे काही घटक आढळून येतात का हे पाहिले जाते. या ट्यूबमध्ये साधारण 3 ते 4 ml रक्ताचा नमुना घेतला जातो. अशा प्रकारे लाल, पिवळा, राखाडी रंगाच्या टेस्ट ट्यूबची माहिती फ्लेबोटोमिस्टला असावी. TAT प्रोसेस. आता आपण जाणून घेऊया TAT बद्दल.
टर्नअराउंड टाइम. एखादा नमुना घेतल्यानंतर जो निहित वेळानंतर दूषित होण्याची शक्यता असते, तसे झाल्यास ब्लड क्लॉट्स निर्माण होतात. फ्लेबोटोमिस्टने ब्लड सॅम्पल हेमोलाइज होऊ नये याची दक्षता घेऊन वेळेत ब्लड सॅम्पल निदानासाठी लॅबमध्ये पाठवणे आवश्यक असते. ब्लड सॅम्पल्स निदानासाठी लॅबमध्ये पाठवतेवेळी आवश्यकतेनुसार सेंट्रीफ्यूग करणे अनिवार्य आहे. ब्लड कलेक्ट केल्यानंतर योग्य वेळेत कूलबॉक्समध्ये प्रिझर्व्ह करावे. त्या ठिकाणाचे तापमान 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस असे असावे. ब्लड सॅम्पल पाठवताना आईसबॉक्समध्ये सर्व ट्यूब्स व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. सॅम्पल हे दिलेल्या ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवावे. ट्रेखाली आईसकूल पॅक ठेवावे. त्यानंतर ट्रेच्या बाजूने कॉटन असा ठेवावा की जेणेकरून सर्व ट्यूब्स एका जागी स्थिर राहतील. ब्लड सॅम्पलचे टेम्परेचर हे 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस असे मेंटेन असायला हवे. ब्लड सॅम्पल हे स्पिल म्हणजेच गळती होऊ नये याची दक्षता घ्यावी. ट्यूबची कॅप फिट असणे आवश्यक आहे. सर्व वापरलेले साहित्य, उदाहरणार्थ सुई, इंजेक्शन, कापूस, हातमोजे हे व्यवस्थित IPHS नियमाप्रमाणे डिस्पोज करावे. आता आपण ब्लड सॅम्पल घेण्याची प्रक्रिया पाहूयात. सर्वप्रथम फ्लेबोटोमिस्टने डॉक्टरांनी सुचवलेल्या चाचणीसाठी पेशंटच्या त्याच्या डाव्या किंवा उजव्या हातावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टर्निकवेट बांधावे व त्या हाताची मूठ बंद करायला सांगावे. असे केल्याने हाताची शिर प्रखरतेने दिसू लागते. ज्या शिरेमधून सॅम्पल घ्यायचे आहे ती जागा 70% आयसोप्रोपाइल अल्कोहोल स्वॅब्स किंवा निर्जंतुकीकरण करणारे लोशन लावून स्वच्छ करावे. त्या साफ केलेल्या त्वचेला पुन्हा स्पर्श करू नये याची दक्षता बाळगावी. त्यानंतर एक सील्ड सुई व कलेक्शन ट्यूब घेऊन आपणास या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकत्र करावे व सुईवरील झाकण काढावे. फ्लेबोटोमिस्टने योग्य ती रक्तवाहिनी तपासून 30 अंश कोनात किंवा त्यापेक्षा कमी कोनावरून सुई टोचावी. आवश्यकतेप्रमाणे कंटेनरमध्ये रक्त भरल्यावर नागरिकाला मूठ सोडण्यास सांगावी व टर्निकवेट सोडावे. तातडीने पुन्हा त्या रक्तवाहिनीवर निर्जंतुक कापूस ठेवून रक्तस्राव थांबेपर्यंत हलका दाब द्यावा. फ्लेबोटोमिस्टने त्वरित वापरलेली सुई डिस्पोज करावी. फ्लेबोटोमिस्टने ब्लड सॅम्पल टेस्ट ट्यूबमध्ये घेतल्यावर त्यावर बारकोड लावणे आवश्यक आहे. बारकोड अशा प्रकारे लावावा की टेस्ट ट्यूबचा अर्धा भाग झाकला जाईल व अर्धा भाग हा पारदर्शक व सदृश असेल. ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर ती टेस्ट ट्यूब गरजेप्रमाणे तातडीने पुढील प्रक्रियेसाठी आईसबॉक्समध्ये स्टोअर करावी. आवश्यकतेनुसार सेंट्रीफ्युगल मशीनमध्ये स्टोअर करावे व निदानासाठी लॅबमध्ये ट्रान्सपोर्ट करावी. आपण या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रक्त चाचणीसाठी नमुना घेऊ शकता. डॅशबोर्ड erp.hllconnect.in या वेबसाईटवर आपल्या या प्रकल्पाची सविस्तर माहिती मिळेल. तसेच फ्लेबोटोमिस्ट नोंदणीचा आढावा, प्रकल्पांतर्गत उपलब्ध असलेले लॅब्स, दिवसाअखेरीस फ्लेबोटोमिस्टच्या हजेरीचा आढावा, दररोज केलेल्या ब्लड सॅम्पल कलेक्शनचे रिपोर्ट इत्यादी डॅशबोर्डवर उपलब्ध आहेत. सदरील डॅशबोर्ड आपणास HLL कनेक्ट या मोबाईल ॲप्लिकेशनमध्येही उपलब्ध आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण erp.hllconnect.in या वेबसाईटवर आपल्या लॉग इनमध्ये पाहू शकता. तसेच हा व्हिडिओ HLL कनेक्ट या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये ई लर्निंग या मॉड्यूलमध्येही पाहू शकता. महालॅब्स या प्रकल्पांतर्गत नागरिकांना निःशुल्क प्रयोगशाळा चाचण्या निदान योजना या प्रकल्पांतर्गत फक्त रक्त चाचणी या विशेष सुविधेचा लाभ घेता येईल यात काही शंकाच नाही. आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद.